निवडणूक आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मवियाचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता असंही फडणवीस म्हणाले. तर अनिल देशमुखांना फक्त गुंतवायचा डाव होता असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. गेले वर्षभर अनिल देशमुखजी रोज सांगायचे चांदीवालनी मला क्लीन चिट दिली, चांदीवालनी मला क्लीन चिट दिली, देवेंद्र फडणवीसच माझ्या मागे लागले आहेत, चांदीवालनी क्लीन चिट दिली. आज चांदीवाल यांनी इंटरव्ह्यू देऊन सांगितलं मी कुठलीही क्लीन चिट दिलेली नाही. या ठिकाणी चांदीवालाने या उलट सांगितलं सगळे पुरावे होते पण जाणीवपूर्वक पुरावे माझ्यासमोर दिले नाहीत. चांदीवाल यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आरोप करणारे आणि आरोपी एकाच रूममध्ये बसायचे आणि कुठला तरी DCP येऊन त्या जे काही त्या ठिकाणी साक्ष देणारे आहेत त्या साक्ष देणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकायचे आणि या ठिकाणी त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करायचे असं त्यांना गुंतवायचंच होतं देशमुखांना. त्यामुळे कुठल्याही पातळीवर जाऊन देशमुखांवरती आरोप करायचे. पुरावा काहीच नव्हता. चांदीवाल कमिशनने लिहिलं ते बरोबर आहे, परमबीर सिंग आणि वाजे यांनी कुठला एक नवीन पुरावा दिला नाही आणि शेवटी कोर्टाने पण तेच सांगितलं. ह्यांना फक्त फसवायचं होतं, ह्यांना शरद पवारांना अडकवायचं होतं. नुसतं फडकवाय फसवायचं नव्हतं, त्यांना अडकवायचं होतं.